जर तुम्ही पनीर खात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. 1 लाख किमतीचं बनावटी पनीर जप्त करण्यात आलं. अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केली आहे. कुठे सुरू होता हा तुमच्या आमच्या आरोग्याशी खेळ आणि हे बनावटी पनीर ओळखायचं कसं बघूयात या सविस्तर रिपोर्टमधून. या पदार्थाचं दर्शन किंवा बनवतानाच्या घमघमाटाने तोंडाला पाणी येतच. हॉटेलात किंवा घरातल्या किचनमध्ये बनलेल्या पनीरच्या पदार्थांचा आपण मोठ्या चवीनं आस्वाद घेतो. कधी विचार केलाय की तुमच्या या ताटामध्ये असलेला पनीरचा तुकडा बनावट असू शकतो? त्याची दुधापासून निर्मिती झाली असल्याचा गैरसमज बाळगून तुम्ही तो पदार्थ खाताय. तुम्हाला घाबरवण्याचा किंवा पनीर खाण्यापासून रोखण्याचा आमचा अजिबात उद्देश नाहीये. फक्त तुमचे डोळे उघडावे आणि तुमच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांचं पितळ उघडं पडावं हाच प्रामाणिक उद्देश. ही दृश्य बघितल्यानंतर इथे दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थांची निर्मिती सुरू असावी असा अंदाज जर तुम्ही बांधत असाल तर तो पूर्णपणे नव्हे तर निम्माच बरोबर आहे. नाशिकच्या अंबड लिंकवर असलेल्या या फॅक्टरीत दुधावर प्रक्रिया करून पनीर बनवलं जातं. पण पनीरसाठी दूध नव्हे तर चक्क रसायनांचा वापर सुरू आहे. रस्त्यावर दूध ओतून दूध उत्पादक शेतकरी सरकारचा निषेध करण्याच्या दृश्यासारखं दिसणारं हे दृश्य मुळात रासायनिक प्रक्रिया करण्यात आलेल्या दुधाचं आहे. सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे सवडीनं लक्ष देईलच, कारण इथे पनीर बनवण्यासाठी दुधात रिफाईन पामोलिन तेलाची भेसळ करण्यात येते. नाशिकच्या अन्न औषध प्रशासनानं केलेली कारवाई धक्कादायक आहे. अन्न औषध प्रशासनानं टाकलेल्या धाडीमध्ये तब्बल 1 लाख रुपयांचं बनावट पनीर जप्त करण्यात आलंय. या कारवाईनंतर पनीर खावं की नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. त्यामुळे पनीर खात असताना 4 वेळेला खात्री करूनच घ्या, अन्यथा बनावट पनीरपासून तुम्हाला हानी पोहोचल्याशिवाय राहणार नाही. या कारखान्यांमध्ये राजरोसपणे नागरिकांच्या जीवाला घातक ठरणारं बनावट पनीर तयार होत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. रिफाईन पामोलिन तेल, सफेद रासायनिक पावडर आणि दुधाला एकत्र करून ते पनीर बनवलं जायचं. पथकानं धाड टाकली आणि त्यांच्या हाती तब्बल 1 लाख रुपये किमतीचं बनावट पनीर बनवल्याचा धक्कादायक पुरावा हाती लागलाय. यामध्ये 47,000 रुपये किमतीचं तब्बल 194 किलो बनावट पनीर, 15,000 रुपये किमतीचं 88 किलो रिफाईन पामोलिन ऑइल, 45,000 रुपये किमतीचं 1500 लिटर मिक्स्ड मिल्क असा सुमारे 1,07,000 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आलाय. पनीर जे आता सकृत शिणामध्ये दिसून आलं की हे तेलापासून ते बनवलेलं आहे आणि त्या जे अननोन पावडर आहे ते ग्लिसरॉल मोनोस्टेरेट असण्याची शक्यता होती. म्हणून आम्ही ते हे 4 अन्न नमुने घेऊन 1,06,460 रुपये साठा आम्ही तो जप्त केलेला आहे तिथून. आणि हे जे पनीर आणि जे मिक्स मिल्क होतं ते म्हणजे कायद्यानुसार आम्ही हे नसल्यामुळं आम्ही ते जनस्वास्थ्याचे हिताने ते जागेवर नष्ट केलेलं आहे. दूध दुग्धजन्य पदार्थ दैनंदिन खाद्य संस्कृतीचा भाग आहे, त्यामुळे दुधाची आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी दिवसेंदिवस वाढतीये. पण या मागणीनुसार उत्पादन होत नसल्यामुळे नफेखोरांचं फावतंय. अशा कृत्रिम पद्धतीचा वापर करून बनावट दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करत स्वतःचं उखळ पांढरं करून घेतलं जातंय. असं करताना आहारातून ते अनेकांना स्लो पॉइजन देत असल्याची जरा सुद्धा लाज बाळगत नाहीये. अशा वेळी आपणच जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. आता हे खोटं पनीर कसं ओळखायचं? तर पनीरचा तुकडा घेऊन तो हातावर मळा. त्याचे बारीक तुकडे झाले तर ते बनावट पनीर आहे. पनीरचा तुकडा तापलेल्या तव्यात टाका, त्यावर पाणी ओता, काही मिनिटं तो उकळू द्या. त्यानंतर त्याच्यावर आयोडीन टिंक्चरचे 2-3 थेंब टाका. पनीर निळसर पडू लागलं तर ते बनावट आहे. पनीरला ताणून पहा, ते पनीर नरम असेल तर ते खरं आहे, पण जर रबर किंवा च्युईंगम सारखं ताणलं जात असेल तर ते बनावट आहे. पनीर पाण्यात उकळा, ते थंड झाल्यानंतर त्यावर सोयाबीन किंवा तुरडाळीचं पीठ टाका. 10 मिनिटं वाट पहा. जर पनीरचा रंग लालसर व्हायला लागला तर ते पनीर बनावट आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जिभेवर ठेवून चव चाखण्याआधी त्यांच्या खरेपणाची खात्री करून घ्यायला हवी, कारण जिभेवर ठेवल्यानंतर त्यांची चव खऱ्या पदार्थांना फिकी पाडेल इतकी खरी वाटते. पण भविष्यात आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवण्याची भीती असते. स्वार्थापोटी तुमच्या जीवाशी खेळणाऱ्यांचा बंदोबस्त सरकार करतच, पण आपणही डोळे उघडे ठेवून काळजी घेतली तर भविष्यातला अनर्थ टळेल. नाशिकहून किरण ताजणे आणि राशी दिनामदार सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.